नमस्कार, स्वागत है आपका इंडिया न्यूज 28 में। आइए बात करते हैं महाराष्ट्र के नासिक में बर्ड फ्लू से प्रभावित वाठोड़ा क्षेत्र में पशुपालन विभाग का किलिंग ऑपरेशन। किरोबानगर और गांधीनगर वाठोड़ा में 1192 पोल्ट्री पक्षियों की किलिंग। बागलाड के विधायक दिलीप बोरसे की किलिंग ऑपरेशन के दौरान उपस्थित रहे। महाराष्ट्र के नासिक जिले के बागलाड तालुका के पश्चिमी आदिवासी इलाके में एक ही किसान की 300 मुर्गियां बर्ड फ्लू से मर जाने की खबर प्रशासन को मिलते ही आज परिसर में पशु संवर्धन विभाग के वरिष्ठ अधिकारियों की उपस्थिति में ये दोनों गांव में पशुपालन विभाग के रैपिड एक्शन फोर्स ने किलिंग ऑपरेशन किया। इसमें दोनों गांव की 1192 पोल्ट्री पक्षियों को प्रशासन द्वारा 4 मीटर की गहराई के गड्ढे में दफनाया गया। इस ऑपरेशन के दौरान विधायक दिलीप बारसे ने दौरा किया और परिस्थिति की जाँच की गई। इस दौरान आज जिले पशुपालन विभाग के सभी वरिष्ठ अधिकारी मौजूद थे। सहायक आयुक्त डॉक्टर गिरीश के साथ डॉक्टर विजय पाटिल, डॉक्टर मिलिंद भांगी ने शीघ्र कृति दल का नेतृत्व किया। बीमारी के फैलाव क्षेत्र में जनजातीय लोगों को प्रकोप को रोकने के लिए विभिन्न दिशा निर्देश जारी किए गए। ग्राम पंचायत की कोई सार्वजनिक जगह न होने के कारण ग्राम पंचायत के माजी सदस्य सोमनाथ सूर्यवंशी ने अपने खेत में जगह उपलब्ध करा के प्रशासन की मदद की। सरपंच लक्ष्मण महाले और ग्राम सेवक योगेश भामरे ने बताया कि विधायक दिलीप बोरसे ने किसानों को जो नुकसान हुआ है उनको मुआवजे के आदेश जारी किए हैं। नासिक महाराष्ट्र से नारायण भोए की रिपोर्ट। गाँव परिसर गांधीनगर मध्ये जे बर्ड फ्लू चे साथ उद्भवले, अधिकारी सतर्क असल्यामुळे बर्ड फ्लू चे साथ लवकर निदर्शनास आली आणि साथीपासून गाव कसं निर्मूलन होईल यासाठी सगळ्या अधिकाऱ्यांनी आणि गावकऱ्यांनी सगळ्या कर्मचाऱ्यांनी आजकाल सगळ्यांनी सकाळपासून 8 वाजेपासून मेहनत घेऊन दिवसभर कॉम्बिन ऑपरेशनचं काम सुरू केलं। सगळ्या कोंबड्या नष्ट करून गाव निर्मूलनाचं काम केलं। बारीपारा, वाठोडा आणि किरोबा या परिसरात बर्ड फ्लूची साथ निघाली आणि त्या दृष्टिकोनातून आज आम्ही सकाळीपासून मी आपले गावकरी आपले सभापती सोमनाथांना भाऊसाहेब भांबरे आणि माझे सर्व सहकारी मिळून प्रत्येक वाड्यात प्रत्येक ठिकाणी आम्ही पोचत आहोत आणि बर्ड फ्लूची साथ असल्यामुळे सर्व शासकीय यंत्रणा जिल्ह्यातली यंत्रणा सर्व सतर्कतेने प्रत्येकाच्या घरी जाऊन आमच्या सर्व समाज बांधवांना सर्व माहिती देऊन ते पक्षी आम्ही सर्व ताब्यात घेत आहोत। खरं पाहिलं तर बर्ड फ्लूची साथ ही आमच्या या आदिवासी भागामध्ये आली नको पाहिजे होती, कारण बर्ड फ्लू म्हटला आणि जे आता जे पक्षी होते या पक्षींवर सर्व आमची अर्थव्यवस्था होती। ही अर्थव्यवस्था अशी होती की वडिलोपार्जित आमचा हा व्यवसाय होता। शेती व्यवसायात उत्पन्न कमी मिळत असल्याने आणि रानावनात कंदमुळे सध्या मिळत नसल्याने बर्ड फ्लूच्या माध्यमातून किंवा या कोंबडी व्यवसायाच्या माध्यमातून आमची अर्थव्यवस्था ही वेगळ्या दिशेने जात होती। त्यात प्रामुख्याने समजा आमच्याकडं नागले आणि भात हे पीक निघाले तर 5 ते 7 किलो नागले आम्ही डोक्यावर घेतली आणि त्याच्यात जर 25 अंडे टाकले तर डांग सोंदाण्या गावामध्ये जा बाजार गावामध्ये जाऊन तिथून जो 2 पैसे मिळायचे त्याच्यात आठवड्याचा बाजार करून त्या बाजारावर आमचा आठवड्याचा दिनचर्या चालायची, पण ती अर्थव्यवस्था आज कोलमडून पडली आहे। आणि खास करून वरिष्ठ अधिकारी आज माननीय कलेक्टर साहेब इथं येणार आहेत, खास करून वरिष्ठ अधिकारी पण येणार आहेत। मी खास करून त्यांना विनंती करणार आहे की ही अर्थव्यवस्था पुन्हा सुरळीत करण्यासाठी आमच्या प्रत्येक आदिवासीच्या बांधवांच्या प्रत्येक घरामध्ये पुन्हा ठराविक असा काही निधी उपलब्ध करून ते पक्षी विकत घेण्याची तरतूद करावी। DPTCच्या माध्यमातून असू द्या अथवा वेगळ्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षाखाली बैठक घेऊन ती सूचना आम्ही करणार आहोत। आणि पुन्हा मी माझ्या आदिवासी बांधवांना हिंमत देतो, घाबरून जाऊ नका, पुन्हा आपल्या अर्थव्यवस्था ठिकाणवर आणण्यासाठी आपला जो वडिलोपार्जित व्यवसाय आहे कोंबडी पालन तो पुन्हा आपण उभं करू, एवढंच आश्वासन मी त्यांना देतो। नाशिक जिल्ह्यात वाठोडा ग्रामपंचायत हद्दीमधील गांधीनगर येथे येथील कोंबड्यांचे नमुने आपण भोपाळच्या प्रयोगशाळेला जे पाठवले होते ते पॉझिटिव्ह आले आहेत। त्या अनुषंगानं गांधीनगर हा EPCENTER पकडून त्यापासूनच्या 1 किलोमीटर रेडियसमध्ये आज कलिंग ऑपरेशनला सुरुवात केलेली आहे आपण, आणि साधारण 1 किलोमीटरच्या रेडियसमध्ये गांधीनगर आणि किरोबानगर हे 2 गावं आणि 2 छोटे पाडे आणि आजूबाजूची वस्ती असा हा परिसर आहे। या ठिकाणी 8 टीम आपल्या रॅपिड रिस्पॉन्स टीम कार्यरत आहेत आणि कलिंग करायचं ऑपरेशन आपलं चालू आहे।
शास्त्रीय पद्धतीनं कलिंग करून त्याचं खोल खड्ड्यात चुना आणि डिसइन्फेक्टंट सोडियम हायपोक्लोराईड वगैरे टाकून आपण त्याचं डिसइन्फेक्टंट करतो डिसइन्फेक्शन करतो। तर त्या अनुषंगानं आज ही मोहीम आपल्या जिल्ह्यात चालू आहे म्हणजे वाठोडा ग्रामपंचायत हद्दीमध्ये। अजून 2 तास कदाचित लागतील ही सगळी मोहीम संपवायला, त्यानंतर अधिकृत आकडेवारी आपल्यासमोर येईल त्यावेळेस आपण ती निश्चितच जाहीर करू। आता जे कलिंग ऑपरेशन साहेबांनी सांगितलं 2 तासानंतर त्यानंतर आकडेवारी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये काय काय कल केलं, उदाहरणार्थ पक्षी अंडी पशुखाद्य ह्या ज्या बाबी आहेत त्याच्यानुसार त्यांना आपण त्यांचे बँक डिटेल घेऊन पंचनामे घेऊन त्याच्यानंतर त्यांना ती नुकसान भरपाई आपण देणार आहे।